गुड मॉर्निंग स्टूडेंट, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पॅरट कसं ड्रॉ करायचं हे आपण शिकलो होतो आणि मधुबनीमध्ये आपण वर्क करणार आहे त्या शैलीमध्ये. तर आपण जे ड्रॉईंग केलेलं आहे या ड्रॉईंगला ह्या ज्या लाईन्स आपण ड्रॉ केलेल्या आहे याला आहे तशाच राहू द्यायच्या. तिथे कोणताही कलर आपल्याला अप्लाय करायचा नाही आहे. आपण जे मधले जे ड्रॉईंग्स केलेले आहेत हे या सगळ्या ड्रॉईंग्समध्ये आपल्याला कलर अप्लाय करायचा आहे. तर सर्वप्रथम मी याची बीप जी आहे ती रेड कलरनी करते आणि तुम्हाला देखील पोस्टर कलर हाताळायचे आहेत. तुम्ही सगळ्यांनी हा पोस्टर कलर घेतले असतील. तर पोस्टर कलर घेताना तुमच्याजवळचे जर पातळ असतील तर तुम्ही थोडंसं पाणी पॅलेटमध्ये कलर घेतल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करून त्याला कलर करायचं. अशा प्रकारे बीपमध्ये रेड त्यानंतर इथे जे वर आपण सर्कल्स केलेले आहेत त्या सर्कल्सचा देखील रेड कलर. थोडं डिझाईन फॉर्ममध्ये आहे त्याच्या पोटावरती पंखांवरती सॉरी रेड एका सर्कलला रेड. त्यानंतर इथे हा जो फेदर्स आपण केलेला आहे या इथे देखील आपल्याला हा रेड कलर अप्लाय करायचा आहे. आणि कलर करताना थोडं पेशन्सली हँडल करा. लाईनच्या बाहेर कलर जायला नको याची काळजी घ्या. कारण आता तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वॉटर कलर हँडल करायचे आहेत. अशा प्रकारे त्यानंतर इथे आपण जी शेपटी करतो आहे याच्यामध्ये देखील आपण हा रेड कलर अप्लाय करणार. कारण हा डेकोरेटिव्ह फॉर्ममध्ये असल्यामुळे अक्षरशः आहे तसाच्या तसाच पॅरोट केला पाहिजे असं नाही आहे. याला डिझाईन फॉर्ममध्ये आपण अप्लाय करतो आहे त्याच्यामुळे याचे कलर्स आपण आपल्या हिशोबाने चेंज करू शकतो. जिथे जिथे मला वाटतं तिथे तिथे मी अप्लाय करते आहे रेड. रूट्सला रेड कलर करते आहे. अशा प्रकारे हे झालं आपलं रेडचं वर्क. त्याच्यानंतर आपण पॅरोटला लाईट ग्रीन कलर हा जो आहे हा अप्लाय करणार आहे. याच्या या फेसमध्ये आपण लाईट ग्रीन कलर करणार. त्याच्यानंतर त्याच्या पोटाला इथे आणि पंखांच्या या पार्टमध्ये इथपर्यंत आपल्याला पूर्ण हा ग्रीन कलर करायचा आहे. हे जे आपण लाईन बनवली आहे या लाईनला नाही द्यायचं आहे. अशा प्रकारे एवढं कलरिंग तुम्हाला या व्हिडिओमध्ये करून ठेवायचं आहे सॉरी तुमच्या वर्कमध्ये तुम्हाला करून ठेवायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी कोणते कोणते कलर कुठे कुठे अप्लाय करायचे आहेत हे मी सांगेन.
इथे देखील तुम्हाला हाच ग्रीन कलर द्यायचा आहे। मी इथे पूर्णच्या पूर्ण करून दाखवत नाही आहे, मी कुठे कुठे कोणता कोणता कलर कसा कसा करायचा हे सांगते आहे। नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी परत दुसरे कलर्स कुठे अप्लाय करायचे हे सांगेन। आणि इथे या एवढ्या पार्टमध्ये तुम्हाला हे लाईट ग्रीन कलर अप्लाय करायचे आहेत, ठीक आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये मी नेक्स्ट कलर कोणते करेल हे सांगेन। थँक्यू।